इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा वर्ग 10वी विषय इतिहास धडा पहिला। इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा प्रथम आपण समजून घेऊ पाश्चात्य परंपरा म्हणजे परंपराचा काय अर्थ तुम्हाला माहित आहे। पाश्चात्य म्हणजे जे पश्चिमेकडील देश आहेत त्यांच्या ज्या परंपरा रूढी वगैरे होत्या ना त्याला आपण पाश्चात्य परंपरा असं म्हणूया। म्हणजे काही गोष्टी आजही समजा आपल्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये व्हॅलेंटाईन डे आहे, बर्थडे आहे, या ज्या गोष्टी आहेत ह्या होत नव्हत्या, त्यांना आपण म्हणतो पाश्चात्य परंपरा। आता इतिहास ज्यावेळेस लिहित असताना भारतीय लोकांमध्ये किंवा भारतीय इतिहासकार जे होते त्यांनी कोणत्या प्रकारे कोणत्या हेतूला अनुसरून इतिहास लिहिला आणि पाश्चिमात्येकडील देशांचे जे इतिहासकार होते यांनी कोणकोणत्या मुद्द्याला धरून इतिहास केला, आपल्याला हे दोन सुरुवातीचे धडे आहेत। एक नंबर इतिहास पाश्चात्य इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा, या दोन धड्यामध्ये सुरुवातीचा पार आहे। यामध्ये काय काय आहे तो बघा। यामध्ये इतिहास लेखनाची परंपरा पहिले, दोन नंबर पॉइंट आहे यामध्ये पाहणे आपल्याला आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन। युरोपमध्ये सुरुवातीला औद्योगिक क्रांती वगैरे झाले, भरपूर गोष्टी युरोपमध्ये झालेल्या आहेत, म्हणून इतिहासाच्या दृष्टिकोनातून तिथे कशा प्रकारचा विकास आणि कशा प्रकारचं इतिहास लेखन झाले हे पाहणं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे महत्त्वाचे विचारवंत। परीक्षेला एक्झाममध्ये याच्यापैकी एखादा विचारवंत विचारला जातो, संक्षिप्त टीपा लिहा या विचारवंताविषयी माहिती लिहा, तर त्याच्यामुळं इतिहास विचारवंत त्याचं नाव, त्याने कोणत्या प्रकारचे पुस्तकं लिहिली इतिहासाच्या बाबतीत आणि इतिहास लेखनाच्या बाबतीत त्यांनी कशा प्रकारे कोणत्या मुद्द्याला अनुसरून आहे ना इतिहास लेखन केलं हे पाहणं महत्त्वाचं आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। तर बघा आता सुरुवात करूया। पहिले इतिहास म्हणजे काय, ज्या होऊन गेलेल्या गोष्टी असतील किंवा घडून गेलेल्या ज्या घटना असतील त्या इतिहासामध्ये जमा होतात। गतकाळात घडून गेलेल्या घटनांची, गतकाळात म्हणजे होऊन गेलेल्या काळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो। ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे। इतिहास जो आहे अखंडितपणे चालणार आहे। आदिमानवाच्यानंतर जो आधुनिक काळ आला, आता जो आलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ, या प्रत्येक गोष्टी ज्या ज्या नवीन बदल होत राहतो जुन्या गोष्टी होत राहतात ते इतिहासात जमा होतात। म्हणून याला इथं प्रश्न पण येऊ शकतो तो तुम्हाला की इतिहास ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया कारण लिहा, तुम्हाला हे घ्यायचं आहे। पुढं वैज्ञानिक ज्ञान शाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धतीने आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो। आता इथं प्रायोगिक पद्धती एक्सपेरिमेंटल मेथड म्हणून आपण त्याला, आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो। इतिहास लिहिताना कोणत्याही गोष्टी समजा एखाद्या उत्खनात काही गोष्ट सापडलेली आहे एखादी वस्तूमध्ये, प्रायोगिक पद्धतीने आपण तिच्यावर संशोधन करून प्रत्यक्ष जाऊन तिथं निरीक्षण करून त्याचा वापर करून आपण काय करायचं आहे इतिहासामध्ये त्या गोष्टी नमूद करत असताना सत्यता पडताळून पाहून नंतरच लिहायचं। या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालीन म्हणजे
पूर्ण तालीमोमी आपण आणि सार्वत्रिक सर्वत्र नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. आज एखादं नाणं मला सापडलं उत्खननामध्ये, त्या नाण्यावर त्या काळच्या गोष्टी होत्या, राजाचं काही लिहिलेलं असेल, राजाचं नाव असेल म्हणजे त्या काळामध्ये, आणि आज मला सापडलं तर मग मी किंवा इतिहासकार आज आपल्याला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आणि आपण नसलो आणि ते नाणं पुढच्या पिढीपर्यंत गेलं तर ती पण पिढी त्याचप्रमाणे त्याच्यावरच्या लिपीच्या त्या सिम्बॉलचा त्याच्यावर ज्या गोष्टी असतील त्यांचा तो अभ्यास करून पुढं इतरांना सांगतील, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणून याला म्हणायचं सर्वकालीन सार्वत्रिक. ते नियम पुन्हा पुन्हा मांडता येणे शक्य असते. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते. इतिहासकालीन घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तिथे उभा नसतो, त्या घटनाची पुनरावृत्ती पण करता येत नाही. तसे सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे त्या काही काळापुरते शक्य नसते. इतिहास घडत असताना किंवा इतिहास होत असताना, ऐतिहासिक घटना होत असताना त्या तिथे आपण नसतो, म्हणजे काही गोष्टीला लिमिटेशन नाही येतं, काही गोष्टींना काय होतं आपल्याला शक्य नसतं. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा भाषा आणि लिपी लक्षात घ्या बोलली जाते ती भाषा, आणि भाषा सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा लिपीचा भाषा बोलली जाते ती लिपी एक विशिष्ट प्रकारच्या अक्षरांचा सुरुवातीला भारतामध्ये मौखिक साधने जास्त होती, जे 9वीमध्ये बघितलं आपण, लिखित साधने कमी होते. हळूहळू मग लिपीचा भाषेचा विकास होत गेला, कागदाचा शोध लागला, शाई या गोष्टी शोध लागल्यामुळे मग लिखित साधने भारतामध्ये यायला लागली. ओके, सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल, त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचे अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ञाची आवश्यकता असते. एखादं नाणं आजही पाहत असेल, जुने जुने नाणे वगैरे सापडले तर त्याच्यावरच्या भाषा किंवा चिन्हाचा अर्थ लागत नाही. त्यासाठी जे इतिहासकार राहतात किंवा तज्ज्ञ लोक राहतात त्यांची आवश्यकता असते आणि ते अर्थ सांगत असतात. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजे अक्षराचे वळण, लेखकाची भाषा शैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकार दर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टीचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहेत की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. काही गोष्टी ज्या आहेत त्या कागदाच्या निर्मितीचा जो काळ आहे, कागदाचा प्रकार, अधिकार दर्शक मुद्रा आहे, म्हणजे एखाद्या राजाचे आहे त्याचं नाव किंवा त्याचं चिन्ह असेल तर ती त्याच्याच काळाची त्याच राजाच्या काळामध्ये होती आणि सर्व अधिकार त्याच राजाकडे होते असं म्हणता येईल आपल्याला. या विविध गोष्टीचं आपल्याला ते अस्सल दस्तावेज आहेत की नाही या गोष्टीही पाहणं महत्त्वाचे आहे आणि ते ऐतिहासिक अभ्यासामध्ये ते मदत करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भात तौलनिक आहे. तौलनिक म्हणजे तुलना करायची, याची तुलना याची तुलना, मोजमाप करणे, विश्लेषणाच्या आधारे दस्तावेजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. खरंच आहे का नाही, त्याच्यामध्ये काही असत्यता आहे का नाही त्या गोष्टी पाहून ते पुढे इतिहासाचा अभ्यास करू शकतात.
त्या गोष्टी नववीला झाल्या होत्या. एक चार्ट आहे इथं बघूया, इतिहास संशोधन पद्धती. इतिहासाची मांडणी करताना कोणकोणत्या बाबीचा विचार घेतला जातो ते महत्त्वाचं आहे. इतिहासाची मांडणी करत असताना इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक संशोधन करणे एक. दोन नंबर मध्ये आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. जी उपलब्ध माहिती आहे सापडलेली आहे तिचे संदर्भ तपासून पाहणे. ऐतिहासिक माहितीचे संकलन जमा करणे. ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे, त्याचे तौलनिक विश्लेषण करणे. ह्या गोष्टी इतिहासाची मांडणी करताना महत्त्वाच्या असतात. पुढे विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलात्मक संदर्भ म्हणजे महाराष्ट्रात एखादी गोष्ट सापडलेली असेल आणि तशीच गोष्ट कर्नाटक केरळला सापडली असेल तर याला स्थलात्मक संदर्भ. तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे एक महत्त्वाचे असते. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नाची मांडणी करायची असते इतिहास मांडणी करत असताना. आणि सहा नंबर आहे संभाव्य परिकल्पना मांडणे. काही गोष्टी असतात मग याच्यावर आता पुढच्या ज्या काही संभाव्य गोष्टी आहेत त्याच्या पण त्याची मांडणी करता येते. इतिहासाची मांडणी इतिहासाच्या संशोधन पद्धतीमध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो तर हे सहा मुद्दे आहेत लक्षात घ्या. पुढे इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा संस्था. आता इतिहासाच्या ज्ञानशाखा असा एक प्रश्न राहील किंवा संस्था थोडक्यात स्पष्ट करा. दोन मार्गाला येऊ शकतो. काय काय आहे इतिहासाशी संबंधित संस्था किंवा ज्ञानशाखा. पहिला आहे पुरातत्व विभाग, जिथे तुम्ही म्हणता पुरातत्व. दोन नंबर आहे अभिलेखागार, जिथे कागदपत्र वगैरे राहतात, जमीन असो घर असो यांची जिथे कागदपत्र सातबारा वगैरे जे म्हणतो जे ठेवले जातात त्याला अभिलेखागार म्हणून. हस्तलिखित त्यांचा अभ्यास, काही गोष्टी ज्या हस्तलिखित सापडलेल्या असतील त्याचा अभ्यास करणारे एक शास्त्र राहतं. पुढं आहे पुराभिलेख, एक भाग राहतो. पुराशस्त्र गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला राहतात त्याला पुराभिलेख असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर अक्षरवाटिका शास्त्र, ते वरती बघितलं आपण वेगवेगळ्या लिपींचा अक्षरांचा अभ्यास करून त्याचा अर्थ लावणे हे अक्षरवाटिका शास्त्र मध्ये होत असतं. त्याच्यानंतर येतं भाषाशास्त्र, त्या काळच्या भाषा भाषाची रचना शब्द रचना हे सगळं बघितलं जातं. पुढे येतं नाणकशास्त्र, नाण्याहून त्या काळचा इतिहास त्या काळची संस्कृती आपल्याला समजून येते. वंशावळीचा अभ्यास करणं एक महत्त्वाचे राहते. राजा सुपुत्र त्याचे परपुत्र आणि असे वंशावळीचा जो अभ्यास राहतो तो इतिहास ज्ञानशाखाच्या मध्ये येत असतो. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. एक तर असा चार्ट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत की इतिहासाचा ज्ञानशाखा काय तुम्हाला ह्या लिहायच्या आहेत. इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. इतिहासात जे पुरावे सापडले त्यांचे व्यवस्थितरित्या चिकित्सापूर्वक अभ्यास संशोधन करून त्याची मांडणी केली जाते. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. प्रश्न येऊ शकतो दोन मार्काला व्याख्या. इतिहास लेखनाची व्याख्या सांगा तर तुम्हाला लिहायचं आहे इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करणे यालाच आपण इतिहास लेखन असे म्हणूया.
अशा प्रकारे इतिहासाची जिकस पूर्व मांडणी करणारा संशोधकार हा इतिहासकार असे म्हणायचं. संशोधकार की ठिकाणी सांगा येऊ शकते, इतिहासकार कोणाला म्हणायचं आहे त्याला पुढे बघूया. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. प्रत्येक घटने इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचायचे आहे यावर अवलंबून असते. इतिहासकार काही नाण्यांचा अभ्यास करणारे इतिहासकार राहतात, म्हणजे वाचकापर्यंत त्यांना नाण्याचंच पोहोचवायचं आहे. काही इतिहासकार जे राहतात संगीताबद्दल, त्या काळचं संगीत आत्ताचं संगीत असं, म्हणजे त्यांना संगीताविषयीच घेणार पुढच्या वाचकापर्यंत पोहोचायचं, तर ह्या गोष्टी राहतात. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. म्हणजे तो लेखक कोणत्या प्रकारचा आहे, त्याची शैली काय आहे, हे इतिहासकाराच्या विचारावर आणि लेखणीवर अवलंबून राहते. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारची इतिहास लेखन करायची परंपरा नव्हती सुरुवातीला, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार आहे का? नाही, होतं. इतिहास त्यांना माहीत होता किंवा ऐतिहासिक गोष्टी त्यांना माहीत होत्या, जरी परंपरा नव्हती तरी इतिहासात घडून गेलेल्या घटना या पुढच्या पिढीला ते सांगत असत. जसं आजही आपल्याकडून आजी आजोबा सांगतात आपल्या गाव इथं होतं, आपल्या गावच्या या बाजूला हे होतं, मंदिर होतं, हे असं सांगत असतात. तसंच आहे वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनांच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळातही भासत होती. गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन केले जात होते, कहाण्याचे कथन केले जात होते, गीत आणि पोवाड्याचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात हे सर्वत्र आहे. गुहाचित्र आजही आपण वेरुळा जिंतामध्ये बघा, वारली आर्ट आहे, त्या गोष्टी आहेत. कहाण्याचे कथन आजही आपण कहाण्यामध्ये, गीतामध्ये, ओव्यामध्ये, पोवाड्यामध्ये आपण जे माहिती देतो ते पुढच्या पिढीला इतिहास माहीत व्हावा यासाठी आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपराचा साधनाचा उपयोग केला जातो. पुढं त्याचा उपयोग होत असतो. याही एक हे दिलेले फ्रान्स येथील लू या संग्रहातील सार्वत्रिक प्राचीन शिलालेख लूर व म्हणलेला आहे हा शिलालेख आहे. तिथं शिलालेखचा अर्थ होतो दगडावर केलेलं लेखन कोरीव स्वरूपामध्ये त्याला शिलालेख म्हणून. वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकाची शिस्तबद्ध अशी रांग, इथं ही जी रांग दिसते आहे अशी, आणि त्यांचे नेतृत्व करणारी सेनानी दिसत पुढे एक मोठा सेनापती. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेला परंपरेची सुरुवात हे मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. आता हे लाव लक्षात ठेवा, रिकामी जागा येईल. तर इथं जरी काही गोष्टी लिखित स्वरूपात की मेन सेनापती असतो, त्याच्या पाठीमागे बाकीचे सैनिक असतात असं काही लिहिलेलं वगैरे नाही, पण इथं जे लिहिलेलं आहे याचाच अर्थ की सैनिक आणि सेनापती असतो, म्हणजे सैनिक छोट्या स्वरूपात त्याच्या पाठीमाग आहेत आणि मोठा थोडीशी आकृती मध्ये तो सेनापती आहे. ही जी सुरुवात झाली मेसोपोटेमियात इथे झाली, म्हणजे सुमेर या संस्कृतीमध्ये. सुमेर हा राजा होता त्या काळच्या, त्याच्या पद्धतीला किंवा त्याची जी राहण सहन वगैरे होती त्या गोष्टीला सुमेर संस्कृती असं म्हणतात. असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे त्यांच्यातील संघर्षाच्या कहाण्याची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत.
शिलालेखामध्ये आजही आहेत, कारण गुहाचित्रे वगैरे कलर वगैरे होत आहे प्रदूषणामुळे, म्हणा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते कुसत होत चाललेले आहे. शिलालेखामध्ये दगडांना फक्त चीर जाऊ शकते, परंतु जे कोरीव काम आहे ते जशाला तसं दिसतात. मला त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील दोन राजांमध्ये झालेल्या युद्धाच्या नोंदी करणारा असून, तो सध्या फ्रान्समध्ये लूर या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. हे संग्रहालय आहे, त्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू आहेत. तिथं शिलालेखामधले भरपूर शिलालेखाचे नमुने पण आहेत लूर या संग्रहालयात. आता घेऊया आधुनिक शिला इतिहास लेखन. बघा, आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितले जातात. प्रश्न आहे 3 मार्काचा, आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये सांगा, असा जर प्रश्न आला तर महत्वाचं लक्षात ठेवा आणि पेपर मध्ये लिहिताल त्यावेळेस त्याला अनुसरून 2-2 वेळी लिहा. ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची वैशिष्ट्य म्हणजे पहिलं म्हणूया, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. त्यामध्ये 2 पॉईंट होऊ शकतात, शास्त्रशुद्ध पद्धती आहे आणि प्रश्नाची मांडणी केली जाते, तिथून सुरुवात होते. हे प्रश्न मानव केंद्रीय असतात, माणसांना किंवा मानव जातीला समोर ठेवून काही प्रश्न विचारले जातात. तर ह्या गोष्टी आहेत, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. कारण किल्ले, गड असो, कोणत्याही प्रकारच्या ऐतिहासिक वास्तू असो, कोणी निर्माण केलेल्या माणसाने, म्हणूनच त्यांच्या कृती संबंधी असतात. म्हणून हा जो प्रश्न आहे, 2 नंबरचं जे वाक्य आहे, हे प्रश्न मानव केंद्रीय असतात. प्रश्नाची मांडणी केली जाते, हे प्रश्न मानव केंद्रीय असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवी देवताच्या कथा कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. आधुनिक इतिहास लेखन आहे ज्यामध्ये पुण्यात देवाने आला, चमत्कार केला आणि किल्ला बनवला किंवा पूल बनवला, ह्या ज्या गोष्टी राहतील या जोडण्याचा प्रयत्न नाही आहे कथानकाशी. याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे दैवी घटना किंवा देवी देवतांच्या कृती या आधुनिक इतिहास लेखन नव्हत्या. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वसाह्य पुराणांचा आधार असतो. बर, एखादा इतिहासकार असेल तर तो कोणत्या बाबीला धरून ती घटना सत्य आहे मानणार आहे, तर त्याच्या सोबत पुरावे असतील की हे असं घडलं आहे, ह्याचा हा पुरावा, हे असं घडलं आहे. म्हणजे 3 नंबरचा पॉईंट आहे, पुराव्याचा आधार असतो. पुढे आहे, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न आहे हा. लास्टचा जो पॉईंट लिहायचा आहे तुम्हाला, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. पूर्वी तोफा होत्या, तोफानंतर इंग्रज वगैरे आले, तर मग त्यानंतर असं म्हणता येईल भारतानंतर बंदुकीचा वगैरे शोध लागला. पुढे मग आता जसं जसं बदल होत गेला तसं तसं रायफल, आता तुम्ही आधुनिक शस्त्र बघत आहात तसंच आहे. म्हणून मानव जातीने भूतकाळात कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. वाटचालीचा म्हणजे, तर हा प्रश्न महत्वाचा आहे. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्य सांगा असा प्रश्न जर आला तुम्हाला, हे 4 पॉईंट लिहायचे आहे. ओके, वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. हिस्टी हा शब्द ग्रीक भाषेत इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडॉटस
नावाचे जे महान इतिहासकार होते, हिरोडाटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरले. त्यांनी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकांना नाव दिलं त्यांनी द हिस्ट्रीज. म्हणजे 5व्या शतकामध्ये हिरोडाटस याने हिस्ट्री या शब्दाचा वापर ग्रीक भाषेत केला. ओके, तर पुढे बघा, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास. युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकास झाला, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा लोक विज्ञानाला मानायला लागले आणि त्याद्वारे त्याला अनुसरून इतिहास लेखन करायला सुरुवात झाली युरोपमध्ये. बघूया, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली होती. सायन्स, विज्ञान आणि तत्वज्ञान हे वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. त्या पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व होते. म्हणजे कोणती गोष्ट सांगण्याहून नाहीये, ती प्रत्यक्ष आहे का नाही हे पाहणे, याला वस्तुनिष्ठतेला महत्व दिलं. युरोप आणि अमेरिकांमध्ये इतिहासाच्या बाबतीमध्ये भरपूर विचारमंथन झालं, वस्तुनिष्ठेला त्यांनी महत्व दिलं आणि इतिहास लेखनामध्ये नवीन नवीन त्यांनी पाय रचले गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधित तत्वज्ञान विषयांना अधिक महत्व दिले गेले होते. सुरुवातीला ईश्वर विषयक चर्चा होती, म्हणजे हे कोणी केलं असेल, देवाने केलं असेल, हे काय आहे, दैवी शक्ती आहे, त्या गोष्टी संबंधी आहे ना, त्या काळी महत्व होतं. परंतु हे चित्र हळूहळू बदलू राहिले, बदलायला लागले होते. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील, लक्षात ठेवा, गॅटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. जर्मनीमध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिले म्हणजे 1737 मध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले होते. पूर्वी इतिहास, भूगोल हे जे विषय होते ना, हे विज्ञानाशी विज्ञानामध्ये समाविष्ट होते. हळूहळू या विषयांना मग स्वतंत्र प्राप्त झालं आणि ते विषय स्वतंत्र स्थान प्राप्त करून त्या विषय अनेक इतिहासकार आणि शास्त्रज्ञांनी त्याच्यावर लिहा सुरुवात केला. तर मग जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठामध्ये जेव्हा स्थापना झाली, त्याच्यामध्ये हा इतिहास विषय स्वतंत्र शिकवला गेला. त्या पाठोपाठ जर्मनीतील इतर विद्यापीठांनीही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे, मग बाकीचे युनिव्हर्सिटीज ज्या होत्या, विद्यापीठं होती, त्यांनी इतिहासाला महत्व द्यायला सुरुवात केली. आणि तिथे इतिहास विषयी जे पुस्तक असतील, ज्या पण अभ्यासक गोष्टी असतील, वस्तू संग्रहालय वगैरे, ते तिथे ठेवण्यात आले होते. महत्वाचे विचारवंत, आता हा प्रश्न आम्ही मांडलो, जो तुम्हाला 3 मार्काला येऊ शकतो. एखादा इतिहासकार असेल त्याविषयी माहिती, तुम्हाला काय करायचं, त्याचं नाव, हे त्यांनी इतिहासा संबंधित काय लेखन केलं, 2, आणि त्याच्या लेखनाची वैशिष्ट्य, कोणत्या मुद्द्याला अनुसरून तो लेखन करत होता, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, तेवढं लक्षात ठेवा. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला, त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया. आता पहिला जो आहे रेने देकार्त, 1596 ते 1650 काळ. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषता कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने द फ्रेंच
तत्वज्ञान रेने डकार्त कौन होता तो फ्रेंच तत्वज्ञ होता। याचंही म्हणणं असं होतं की इतिहास लिहित असताना लिखाण करीत असताना जी कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांना अनुसरून इतिहास लिहिणे हे महत्वाचं असं यांनीही म्हणलं। त्यांनी लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्वाचा मानला जातो। आता रेने डकार्तने कागदपत्रांची विश्वासार्हता नेम मांडली हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे। दोन नंबर त्याचं स्वतःचं काय म्हणणं होतं, एखादी गोष्ट सत्य आहे असे निशंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये। म्हणजे एखादी गोष्ट आपण लिहिलं की हे नाणे या राजाचं आहे किंवा इतकं आहे त्याच्यावर मी म्हणेन आणखीन दोघं ती गजून म्हणतील असं नाही आहे। पूर्णपणे निसंकोचपणे त्याच्यावर कोणताही शक होणार नाही असं जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ती स्वीकार करू नये असं तिचं म्हणणं होत्या। दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। रेने डकार्त हा फ्रेंच इतिहासकार होता, कागदपत्राची विश्वासार्हताबाबत त्याचं म्हणणं होतं आणि दुसरी गोष्ट ती गोष्ट तोपर्यंत स्वीकारायची नाही जोपर्यंत तिच्या वर निशंशयरित्या आपल्याला विश्वास बसत नाही तोपर्यंत। दोन नंबर आहे वोल्टेअर, 1694 ते 1700 वोल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी आरुई असे होते। रिकामी जागा आली किंवा जोड्या लावामध्ये आली तर लक्षात ठेवा फ्रान्सवा मरी आरुये असे होते। वोल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनाचा कालक्रम एवढाच वरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाज परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला। तर यांनी काय केलं, कोणतीही घटना घडत असताना किंवा इतिहास लेखन करत असताना आपल्याला त्याचा क्रम लावायचा। 1695 ही घटना झाली, 96 ही घटना झाली, 1697 ही घटना झाली असं वोल्टेअरचं म्हणणं होतं की घटनांचा कालक्रम महत्वाचाच आहे परंतु त्या काळची समाज परंपरा कशी होती, त्या काळी व्यापार कसा होता, त्या काळची आर्थिक व्यवस्था कशी होती, त्या काळची शेती कशी होती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे असं त्यांनी मांडले। म्हणजे वोल्टेअरने घटनांच्या क्रमांना महत्व दिलं, सामाजिक परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था आणि शेती याही गोष्टींना त्यांनी इतिहास लेखनामध्ये महत्व दिलं। त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांनी विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला, त्या दृष्टीने वोल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटलं जातं। आता हा परत एक वाक्यात प्रश्न येऊ शकतो, रिकामी जागा येऊ शकतो की इतिहासाचा जनक कोणाला म्हणायचं, पण इतिहासाचा नाही आधुनिक इतिहासाचा जनक कोण आहे तो वोल्टेअर। आणि इथं हिरोडोटस हा कोण आहे, इतिहासाचे पितामह। पुढे बघा, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल। फ्रेडरिक हेगल असं म्हणलं तरी जॉर्ज फ्रेडरिक हेगेल किंवा जॉर्ज हेगल असंही आहे लक्षात ठेवा। 1770 आणि 1831 हा एक जर्मन इतिहास तज्ञ होता। जर्मन तत्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे। जे पण ऐतिहासिक गोष्टी आहेत ऐतिहासिक त्या तर्कशुद्ध पद्धतीने मांडल्या गेल्या पाहिजेत असं भर दिलं त्यांनी। आणि इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणार असतो असं त्याचं म्हणणं आहे बरोबर। त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केले। म्हणजे इतिहास लिहित असताना एखादी गोष्ट त्याला जे नाणं वगैरे असेल किंवा दस्तावेज सापडला असेल त्यावेळेस ते लिहिला
आणि कालांतराने परत त्याच संदर्भामध्ये काहीतरी बदल असलेले नाणे आणि दस्तऐवज सापडला, थोडाफार बदल होऊ शकतो असं त्याचं म्हणणं होतं. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धतीच्या विज्ञानाच्या धर्म पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पडली. यांनी जे मांडलं होतं की बाबा काही पुरावे बदलत गेले तर लेखनामध्ये थोडाफार बदल व्हायला पाहिजे, म्हणून त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धतीमध्ये विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाही असे आणि तत्वज्ञान म्हणजे सायन्सला जेवढं महत्व आहे एक्सपेरिमेंट वगैरे करून काहीतरी हे करणे, तर तसं हिस्ट्रीला पण आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं. म्हणून हे बघा इन्सायक्लोपीडिया विकिपीडिया वगैरे जे आहे तसं इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे का जाऊन बघा. हेगेलने लिहिलेले द रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे का. जॉर्ज फ्रेडरिक हेगेलने कोणते पुस्तक लिहिलेले आहे प्रसिद्ध आहे द रिझन इन द हिस्ट्री. ओके हेगेल विषयी थोडस या बॉक्स मध्ये दिलेले ते बघून घेऊया. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन गटामध्ये करावी लागते, दोन विभाग केले जातात, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेची आकलन होत नाही. हे काय खरे आणि खोटे चांगले वाईट द्वंद्व समाज आहे वाटतं इथं. या पद्धतीला द्वंद्ववाद बरोबर आहे, द्वंद्व समाज आहे मराठीला, तर द्वंद्ववाद म्हणजे याला डायलेक्टिक्स असं म्हणतात. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारी प्रति सिद्धांत मांडला जातो, त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्कनिष्ठ उहापोहानंतर दोहांचे सार ज्या सामावले आहे अशा सिद्धांताची समन्वय मांडणी केली जाते. द्वंद्ववाद म्हणजे एखादी गोष्ट लिहिली गेली आहे एक नंबर तिचं म्हणणं असं आहे आणि दुसरी गोष्ट आहे तीच गोष्ट मांडली तिचं काहीतरी म्हणणे, या दोघांचा जो सार लिहिला जातो तो त्यांनी समन्वयक म्हणायचा. समन्वय म्हणजे दोघांचे मध्यस्थ. म्हणजे द्वंद्ववाद हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, आजच्या एक्झाम मध्ये होता, द्वंद्ववाद म्हणजे काय, डायलेसिस म्हणजे एखादी घटना लिहित असताना त्यामध्ये दोन प्रकार लिहिले जाते, खरे आणि खोटे. एखादी लिहिली आहे खरे आहे, दुसरा म्हणतो तो खोटे आहे, खोटे आहे ते कसे आणि खरे आहे ते कसे. मग या दोघांचा जो मनातला सार घेतो तो समन्वय घेतला जातो, तर ती समन्वय मांडणी केली जाते त्यालाच आपल्याला द्वंद्ववाद असे म्हणायचं आहे. हे संकल्पना फ्रेडरिक हेगेल यांनीच मांडलेली आहे लक्षात. पुढे झाला समजता का सागर. लिओपोल्ड वॅन रांके, लिओपोल्ड वॅन रांके 1795 आणि 1886 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीत प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॅन रांके यांच्या विचाराचा प्रभाव होता त्याच्यावर. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी सांगितले. मूळ दस्तावेजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे यावर भर दिला. तेच दस्तावेज महत्वाचे आहे ते जवळजवळ सर्व इतिहासकारांनी महत्व दिले. तसेच ऐतिहासिक घटनाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तावेज याचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितलेले. जे पण कागदपत्रे वगैरे आहेत दस्तावेज सापडलेले आहेत त्याचा कसून शोध घ्यायचा इतिहास लेखनामध्ये इतिहासकाराने हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्तापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. कल्पना करून इतिहास लिहू नका असं त्याचं म्हणणं होतं. त्यांनी जागतिक इतिहासाच्या मांडीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री हे दोन ग्रंथ आहेत, त्यांच्या विविध लेखनाचे संकलन आहे त्याच्यामध्ये. ओके
का पुढचा आहे काल मार्क्स। महत्त्वाचा विचारवंत आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतात, लक्षात घ्या। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली। कार्ल मार्क्स हा महत्त्वाचा इतिहासकार आहे आणि त्यांनी इतिहास लेखन सुरुवात केली, त्याच्यामुळे वेगळीच क्रांती झाली। इतिहास अमूर्त कल्पनाचा नसून जिवंत माणसाचा असतो। कल्पना आहेत वगैरे त्यांचा नसून जिवंत माणसाचा आहे। माणसा माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात। समाजातील वेगळ्या घटनांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही, त्यातूनच समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो। मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास नसून, इथे यांनी काल मार्क्सनी काय केलं, दोन वर्ग पाडलेत, ज्याच्यात जे कामगार वर्ग आहे ज्याच्याकडे काहीच मालकीची साधने नाहीत, आणि जो दुसरा वर्ग आहे ज्याच्याकडे मालकीची साधने आहेत। म्हणजे हे दोन वर्ग होते, या दोन वर्गामुळे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष निर्माण होतात, आणि संघर्ष निर्माण होणेच म्हणजे काय, म्हणून इतिहास घडून येतो। म्हणून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने आहे आणि वर्गाचे आर्थिक वर्ग आहे, तो इतर वर्गाचे काय करतो, शोषण करतो, अशी मांडणी केली, त्यालाच आपण दास कॅपिटल हा ग्रंथ म्हणूया। म्हणजे कार्ल मार्क्स थोडस आणखीन वाचा तुम्ही, भरपूर ठिकाणी आहे त्यांचं। काल मार्क्सनी दोन वर्ग केले, ज्याच्याकडे उत्पादनाची साधने आहेत, म्हणजे उदाहरणार्थ शेठ लोक म्हणूया। आता तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे लक्ष राहण्यासाठी, आणि जे वर्कर लोक आहेत कामगार लोक ज्यांच्याकडे उत्पादनाची साधने नाहीत, ते काम करतात, यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतो कोणत्या ना कोणत्या कारणानुसार, उच्च नीतीचा होऊ शकते, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही होऊ शकतं। आणि या संघर्षाचा इतिहास असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून त्यांनी याच्या दास कॅपिटल या जगप्रसिद्ध ग्रंथात त्यांनी मांडणी केलेली आहे। ओके, पुढे बघूया अॅनल्स प्रणाली। आता ही अॅनल्स प्रणाली म्हणजे, अॅनल्स प्रणालीचा अर्थ काय बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची परंपरा म्हणून किंवा प्रणाली म्हणून अशी आली। अॅनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळेल। इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, त्यांच्या अनुषंगाने राजकारण, मुसद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तत्वज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता या विषयाचा अभ्यास करणे ही महत्त्वाचे मानले जाऊ लागते, त्याला आपण अॅनल्स प्रणाली असं म्हणूया। म्हणजे अॅनल्स प्रणाली इतिहास लिहिला गेला काय, राजे, महाराजे, गड, किल्ले, गुहाचित्रे, शिलालेख हे आपण इतिहासात लिहिले गेलं, पण अॅनल्स प्रणाली याच्यानंतर काल मार्क्सच्या नंतरचा थोडं मधातला जो काळ होता, त्या काळामध्ये एक इतिहास लेखनाची पद्धती आली, त्याला प्रणाली म्हणून एक पद्धती विशिष्ट होती, त्याच्यामध्ये या गोष्टी तर लिहिल्या जात होत्या, परंतु व्यापार आहे, शेती आहे, दळणवळण आहे, संपर्काची साधने काय होती, सामाजिक विभागणी, समूहाची तिथल्या लोकांची मानसिकता काय आहे, कसे लोक आहेत, या सगळ्या गोष्टीला, तिथे तापमान कसं आहे, स्थानिक लोक काय आहे, त्यांचा आहार कोणता आहे, तर हे सर्व गोष्टींची मांडणी करणे म्हणजेच काय होत, अॅनल्स प्रणाली। अॅनल्स प्रणालीला तुम्हाला युद्धे, राजकीय घडामोडी याच्या विरुद्ध जाऊन जे लिहिलं गेलं त्याला आपण अॅनल्स प्रणाली असं म्हणूया।
आता पुढे एक आलेला आहे स्त्रीवादी इतिहास लेखक, कार्ल मार्क्सच्या नंतर ॲनस प्रणाली. ॲनस प्रणाली नंतर तुम्हाला लिहायचं आहे स्त्रीवादी इतिहास लेखक. आतापर्यंत राजे महाराजे त्यांनी बनवलेल्या ज्या गोष्टी होत्या, त्यांनी जे काम केलं, या सगळ्याबद्दलच लिहिलं. पण स्त्रीविषयी, स्त्रीला महत्व देऊन किंवा स्त्रीला अग्रभागी ठेवून जो इतिहास लिहिला गेला, त्या इतिहासाला आपल्याला स्त्रीवादी इतिहास लेखन असं म्हणायचं. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना स्त्रियाच्या दृष्टिकोनातून. सीमा द बोहा, लक्षात रिकामी जागा येऊ शकते. सीमा द बोहा या फ्रेंच ऋषीने स्त्रीवादी वादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. ही फ्रेंच विदुषिणी होती पहिला. तिने स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. म्हणजे पुरुष प्रधान म्हणजे पुरुषांना महत्व देणे, यावर थोडा विचार करा आणि स्त्रियांनाही महत्व द्या. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी काय आहे, रोजगार कसा आहे, ट्रेड युनियन व्यापार वगैरे कसा आहे, त्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत का, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आणि 1990 नंतर स्त्री एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहासात लिहिण्यावर भर दिला गेला. म्हणजे सीमा द बोहा हिने पुरुष प्रधान इतिहास लेखनाला थोडा विचार करायला लावला आणि स्त्री ला सामोरे ठेवून तिच्याशी निगडीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, रोजगार आहे, नोकरी आहे, व्यापार आहे, ट्रेड युनियन मध्ये, या विविध गोष्टीचा वापर करून आपण इतिहास लिहा, म्हणजे ते म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेख. पुढे आलेला आहे मायकल फुको, 1926 आणि 1984. विशाल शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लिखाणातून इतिहासाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्या मायकल फुको द आर्कोलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष दिले. ज्यांनी काय केलं, भूतकाळातील ज्या गोष्टी आहेत त्याचं स्पष्टीकरण आहे ना, कालक्रम फक्त करत बसू नका असं त्यांचं म्हणणं होतं. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणूनच त्यांनी या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं हे रिझन येऊ शकतं कारण द्या म्हणून. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोवृत्ती, वैद्यकशास्त्र, तुरुंगी व्यवस्था यासारख्या विषयाचा त्याने इतिहासाच्या दृष्टीने विचार केला. प्रत्येक राजाची मनोवृत्ती कशी होती, त्या काळचे लोक सैनिक वगैरे यांची कशी होती, याचं महत्व, वैद्यकशास्त्र त्या काळी कसं होतं, तुरुंग व्यवस्था कशी होती, कशा प्रकारे सजग दिली जायची काय, ह्या गोष्टीवर त्याने भर दिला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य आहे, स्थापत्य म्हणजे बांधकाम, शिल्पकला आहे दगडावर कोरीव काम करणे किंवा दगडावर मूर्ती बनवणे, चित्रकला आहे, संगीत कला आहे, नृत्य कला आहे, नाट्यकला आहे, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. आता पुढं या गोष्टीचा, आता हा जो झालेला आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, तुम्हाला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या लक्षात ठेवायच्या आहेत. प्रत्येक शास्त्रज्ञांचं काय आहे ते याच्यावर प्रश्न येऊ शकतात. छानपैकी इतिहास लेखनाची परंपरा काय, आधुनिक इतिहास लेखन निरोधणारी दृष्टिकोनाचा विचार, महत्वाचे विचारवंत याच्यापैकी पुण्यातील करून ठेवा म्हणजे एखादा आला तर याप्रमाणे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा म्हणजे सचिन यांच्या प्रश्नांची उत्तरे आणि संभाव्य प्रश्न होमवर्कसाठी मी दिलेली पीडीएफ ते टाकणार आहे.